अकोल्यात आज सकाळी राजराजेश्वर मंदिरामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष विठ्ठल लोखंडकार व कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांना उदंड आयुष्य लाभो यासाठी दुग्धाभिषेक केला असून सकाळपासूनच मृत्युंजय मंत्राचा जप या ठिकाणी करण्यात आलाय. शेतकऱ्यांना हे वर्ष सुखसमृद्धीचे जावो अशी प्रार्थनाही यावेळी करण्यात आली आहे. अहिंसा कर्मान्यंत सर्वाज्ञा धान्यवराजी प्रासवा सवय सांगाडो प्रभाव मंगला जय जयन तुम रुद्राभिषो प्रत्य असौपासन. आज अकोला शहरामध्ये आज राजेश्वर महाराजांच्या मंदिरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं आम्ही आमच्या सर्वांचे लाडके हिंदुस्थानचे हिंदू जननायक सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस आजची 14 जून ही आमच्यासाठी फार मोठी अशी महत्त्वाचा दिवस आहे. आणि त्या दिवसाच्या निमित्तानं आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी इथे राजराजेश्वर महाराजांकडे दुग्धाभिषेक केला, त्यांच्या उदंड निरोगी आयुष्यासाठी साखळं घातलं आणि महाराष्ट्रातल्या होऊ घातलेल्या पेरणी आणि या शेतकऱ्यांसाठी चांगल्या प्रकारचं जावं. आणि या महाराष्ट्र सरकारचा आम्ही तीव्र निषेध पण करतो की शेतकऱ्यांना बी बियाणं नाही, खतं नाहीत अशा परिस्थितीत सर्व पक्षाचे आमदार आपले 5-स्टार पंचतारांकितमध्ये पार्ट्या झोडत आहेत, शेतकऱ्यांकडे कोणाचं लक्ष नाही. परंतु आम्हाला अभिमान आहे की आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी शेतकऱ्यांसाठी झटत आहेत. सन्माननीय राज ठाकरे साहेबांनी जो संदेश दिलेला आहे त्याच्यामध्ये बंद पाकिटात आम्ही प्रत्येक घराघरात जाऊन आमच्या महिला भगिनी पुरुष सर्व कार्यकर्ते राज ठाकरे साहेबांचा मेसेज पोहोचत आहे. आज 14 जून सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांचा आज वाढदिवस, या वाढदिवसाचं औचित्य साधून आम्ही आज अकोला जिल्ह्याच्या वतीने इथे राजराजेश्वर मंदिरामध्ये आम्ही इथे दुधाभिषेकाचा व महाआरतीचा उपक्रम राबविला होता. या कार्यक्रमासाठी आमचे संपर्क अध्यक्ष माननीय विठ्ठलभाऊ लोखंडकर हे आलेले आहेत, जिल्हाध्यक्ष आलेले आहे. त्यामुळे येणाऱ्या शस्त्रक्रिया सन्मान्य राजसाहेबांची निरोगी हो आणि साहेब खंडणी बरे हो आणि आमच्या सर्व महाराष्ट्र सैनिकांसाठी साहेबांनी पुन्हा येऊ यासाठी आम्ही हे सगळी पूजा ठेवलेली होती. अखंड आमचा इथे मृत्युंजय मंत्र राजसाहेबांसाठी सुरू होता. सकाळी 4:15 तर सकाळी 6 हा मृत्युंजय मंत्र सुरू होता. त्यामुळे आम्ही एकच राजराजेश्वर भगवानला साकडे घातलेलं आहे की आमच्या राजसाहेबांना बरं होऊ दे आणि पुन्हा आमच्यासाठी परत आपल्या तशी सक्रिय होऊ दे. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.